विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहेच मानवाच्या उत्क्रांतीदरम्यान त्याच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत गेले जसे त्याच्या पाठीचा भाग कमी झाला शेपूट त्याचे नष्ट झाले आणि त्याच्या शरीरावरील केसांचे आवरण कमी झाले शरीरावरील केसांचे प्रमाण कमी होणे हा त्यापैकीच एक महत्त्वाचा बदल होय आणि शरीरावरील केसांचे प्रमाण कमी झाल्यामुळे मानवाला वेगवेगळ्या ऋतूंपासून संरक्षणाची आवश्यकता भासू लागली जसे हिवाळ्यात त्याला थंडी वाजू लागली उन्हाळ्यामध्ये त्याला उष्णता जाणवू लागली आणि पावसाळ्यामध्ये ला पावसापासून रक्षण करण्याची गरज निर्माण झाली आणि नि मानवाने वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या कपडे वापरल्याचे आपल्याला दिसून येते आदिम काळात सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नसे त्यानंतर झाडांची सालं पानं वापरू लागली पुढे तो शिकार करून मारलेल्या जनावरांचे कातडे वापरू लागला कापसासारख्या वनस्पतीपासून सूत तयार करण्याची कला त्याला अवगत झाली आणि नंतर सूती कापडाचा उपयोग वाढला आता आपल्याला मुंबई या शहराविषयी माहिती मिळवायची मुंबई हे कापड गिरण्यांसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होते आणि या बेटावर दमट हवामानामुळे लांब धाग्याचे कापड तयार करणे सुलभ झाले होते त्यामुळे मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले कापड उद्योगाच्या भरभराटीमुळे भारताच्या विविध प्रदेशातून रोजगारासाठी येऊन या ठिकाणी लोक स्थायिक झाले तेव्हापासून मुंबई हे आर्थिक घडामोडींचे केंद्र बनले आपल्याला थोडासा विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हवामानातील बदलानुसार वेगवेगळ्या वे प्रदेशात वापरण्यात येणाऱ्या कपड्यांमध्ये बदल होतात जम्मू काश्मीर राजस्थान महाराष्ट्र व केरळ या राज्यात वापरल्या जाणाऱ्या पोशाखांची चित्र मिळवायची आहे आणि त्या आधारे तेथील हवामानाविषयी वर्गात चर्चा करायची आहे धन्यवाद